पुणे येथील भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी 1818 रोजी पेशव्यांमध्ये आणि महारसैनिकांमध्ये स्वाभिमानासाठी आणि सामाजिक न्यायासाठी लढाई झाली. या लढाईमध्ये महारसैनिकाचा फार मोठ्या प्रमाणावर विजय झाला. याचमुळे भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभ उभारला गेला आहे. याच विजयस्तंभाला लाखो आंबेडकरी अनुयायी मानवंदना देण्यासाठी अभिवादन करण्यासाठी येत असतात. परंतु ज्यावेळेस राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार होतं त्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मानवंदना या विजयस्तंभाला दिली हे राज्यातील जनतेला माहीत आहे. परंतु राज्यामध्ये ज्यावेळेसपासून शिंदे आणि फडणवीस सरकार आले म्हणजे यावर्षी या सरकारचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या विजयस्तंभाला आज मानवंदना दिली नाही हे आंबेडकरी जनतेला माहीत आहे. त्यामुळे मी त्यांना मागणी करत आहे की आपण विजयस्तंभाला सरकारतर्फे मुख्यमंत्री म्हणून आणि उपमुख्यमंत्री म्हणून मानवंदना का दिली नाही. कारण आपल्याला आंबेडकरीमध्ये चालतात परंतु आंबेडकरी समाज जी अस्मिता आहे विजयस्तंभ या विजयस्तंभाला आपण मानवंदना का दिली नाही हे आपण कृपया आंबेडकरी जनतेला जाहीर करावे. तसेच आदरणीय रामदास आठवले साहेब यांची भारतीय जनता पार्टीवर युती आहे त्यामुळे त्यांनासुद्धा आम्ही विनंती करत आहे की आपण या जातीवादी भारतीय जनता पार्टीवर तत्काळ युती तोडावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी पेक्षा खरा पक्ष करत आहे.